नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. मुलांची बुद्धी खूप तल्लख बनवण्यासाठी काही व्यायामांविषयी माहिती आपण पाहत आहोत. मेंदूचे व्यायाम म्हणजे सहज, सोपे आणि मुलांना आवडणाऱ्या खेळातून आपण त्यांच्या हात, कान, डोळे, तोंड यातील सुसंगती वाढवतो. मुलांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता, प्रयत्नशीलता, तार्किक दृष्टिकोन वाढवणे हे देखील या खेळांच्या मदतीने शक्य होते. मुलांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे सगळे खेळ खूप महत्त्वपूर्ण असतात, परंतु याचा अतिरेक नसावा, नाहीतर मुलांचा त्या गोष्टीतील इंटरेस्ट कमी होऊ शकतो. दिवसातून एक दोन वेळेस आपण हे खेळ आलटून पाडून मुलांसोबत खेळू शकतो. मुले खेळत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या सोबत राहा, त्यांना खेळण्याची पद्धत सांगा, पण नेहमी सूचना किंवा मध्ये मध्ये मुडबूड अजिबात करू नका. मुलांना सगळे खेळ लगेच जमतील असे नाही, त्यांना चुकू द्या, स्वतःला ती चूक कळू द्या आणि त्यासाठी परत प्रयत्न करू द्या. यातूनच तर मुले सगळं शिकणार आहेत आणि आपल्याला खूप संयमाने आणि अतिशय उत्साहाने हे सगळं मुलांना शिकवायचं आहे. यापूर्वीच्या भागात आपण मेंदूसाठी काही खेळ पाहिले आणि असे आणखीनही काही भाग आपण हे खेळ पाहणार आहोत, ज्याचे की लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. अभ्यासानंतर मुलांना TV, मोबाईल, व्हिडिओ गेम यामध्ये जास्त गुंतवू नका. उलट जास्तीत जास्त वेळ खेळ, कला, संगीत, कल्पना यामध्ये घालू द्या. मुले यातून स्वतः काहीतरी उत्कृष्ट आणि क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. सुजन संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सर्व उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद. मुलांना आपण अशा काही बॉटल देऊ शकतो त्याचे कोपन काढणे, लावणे, याच्यासाठी त्यांच्या हाताची खूप व्यवस्थित हालचाल होते. हाताची किंवा डोळ्याची कुठल्याही गोष्टीची हालचाल करण्यासाठी मेंदूला संकेत द्यावे लागतात, म्हणजेच हे मेंदूसाठी एक प्रकारचे व्यायामच असतात. सुरुवातीला मुलांना जरी ही कामे जमली नाहीत तरी काही दिवसांनी हळूहळू ती सफाईदारपणे करू लागतात. हे एकाच दिवसात जमेल किंवा एकदा सांगितल्यावरच जमेल असं शक्य नाही, पण रोज थोड्या थोड्या प्रॅक्टिसने आपण मुलांकडून हे सहज करून घेऊ शकतो. तसेच बॉटल्समध्ये वेगवेगळे शेप टाकणे, याने मुले वेगवेगळ्या वस्तूंचा आकार घ्यायला शिकतात. हे बसू शकत नाही आहे, मग कुठल्या गोष्टी बसतात त्या बॉटलमध्ये, हे जाऊ शकतं आणि हे देखील जाऊ शकतं. अशा गोष्टी मुलं सहज याच्यातून शिकतात. आरसा हा मुलांचा खूप आवडता खेळ होऊ शकतो. आरशामध्ये बघून आपण वेगवेगळे चेहऱ्याचे हावभाव करू शकतो. समोर स्वतःला असं बघणं हे मुलांसाठी खूप कौतुकाचं आणि खूप आनंददायी असतं. मग आरशाचा वापर तुम्ही मुलांच्या खेळण्यासाठी नक्की करा. ब्लॉक्स बनवणे. मी माझ्या मुलासाठी घेताना गाडीचे शेप असणारे हे ब्लॉक्स आणलेले आहेत, जेणेकरून तो हे गाडी म्हणूनही खेळू शकतो. आणि याच्या आतमध्ये हे ब्लॉक्स आहेत. ब्लॉक बनवल्यामुळे त्याच्यातून तुम्ही मुलांना रंग वेगवेगळे शिकवू शकता. मुलांचा हातही, डोळे यांची सुसंगती वाढायलाही याच्यातून मदत होते. मुले वेगवेगळ्या गोष्टींची कल्पना करू शकतात. वेगवेगळ्या इमारती, गाडीचे आकार, काही मुळाक्षरं हे देखील आपण याच्यातून सहज बनवू शकतो आणि हे देखील मुलांना खेळायला खूप आवडतं. याच्यातून मुलांची हात, डोळ्यांची सुसंगती वाढते, कल्पनाशक्ती वाढते, तसेच मुलं स्वतःहून काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचाही विचार करू लागतात. वेगवेगळी पुस्तकं हे देखील मुलांच्या खेळण्यासाठी खूप उपयुक्त आहे. स्वतः उघडजा करता येण्यासारखी पुस्तकं मुलांना खूप आवडतात. याच्यातली चित्रं पाहून किंवा याच्यातले रंग पाहून मुलं त्या गोष्टी समजून घ्यायला खूप मदत होते. तसेच वेगवेगळ्या चित्रांची पुस्तकं, लहान मुलांना सवयी कशा लावाव्या अशी वेगवेगळी पुस्तकं बाजारात कुठेही मिळतात. ही पुस्तकं मुलांना खूप आवडतात आणि याच्यातून आपण
आपल्या दररोजच्या वापरात असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी मुलांना सहज शिकवू शकतो. परंतु यातल्या गोष्टी सांगताना किंवा यातले रंग सांगताना सुरुवातीला मुलांना शक्यतो आपल्या मातृभाषेतून सांगावे, म्हणजे त्यांना त्या गोष्टी सहज आत्मसात होतात. मुलांना याच्यातून वेगवेगळे रंग समजायला, वेगवेगळ्या वस्तू समजायला खूप मदत होते. पर्यायाने त्यांची स्मरणशक्ती वाढायलाही मदत होते. कोरा कागद आणि पेन्सिल. कोरे कागदावर मुले स्वतःच्या खूप काही कल्पना काढू शकतात. उदाहरणार्थ आपण त्यांना सांगितले एक फुल कार्ड, तर त्यांची ती कल्पना जी काही असेल ती त्याच्यावरती कागदावरती उतरवण्याचा प्रयत्न करतात. किंवा फक्त स्क्रिबलिंग जरी मुलांना करायला शिकवलं तरी त्यांना पेन्सिल ग्रिपिंगची सवय लागते. तसेच काहीतरी आपण करतोय त्यामुळे एकाग्रतेची सवय लागते. आज मी त्याला फूल शिकवलं तर काही दिवसांनी मुलांना परत ते फूल काढण्यासाठी थोडीशी स्मरणशक्तीला ताण द्यावा लागतो. हे देखील मुलांसाठी खूप चांगले खेळ आहे. सुरुवातीच्या काळात मुलांना विशेष काही शिकवण्यापेक्षा फक्त स्क्रिबलिंगला आणि काही कलात्मक किंवा त्यांच्या आवडीचे चित्र काढायला आपण शिकू शकतो. मॅजिक बॉल्स. नावाप्रमाणेच याच्यामध्ये खरंच मॅजिक असल्यासारखं मुलांना वाटतं. हे खेळायला मुलांना खूप मजा येते. पाण्यात टाकलेले मॅजिक बॉल बाहेर काढणे, ते वेगळे करणे, परत पाण्यात घालणे. आपल्याला जरी हे दिसायला अगदी सोपं वाटत असेल तरी मुलांना याच्यासाठी खूप एकाग्रता एकपटावी लागते. तसेच त्यांच्या हातासाठी सुसंगती वाढवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. तसेच हे मॅजिक बॉल्स परत आपण या बॉटलमध्ये त्यांना भरायला लावू शकतो. त्याच्यासाठी देखील मुलांना खूप लक्षपूर्वक काम करण्याची गरज असते. अगदी हे खेळ जरी दिसायला सोपे असले तरी ह्या प्रत्येक गोष्टीचा संबंध त्यांच्या मेंदू, हात, कान, डोळे याच्याशी असतो. आणि हेच बौद्धिक विकासासाठीचे परिणाम मेंदूचे व्यायाम असतात. हा खेळ मुलांना खूप आवडतो. वापर झाल्यानंतर आपण परत अशा बॉटलमध्ये बॉल्स भरून ठेवू शकतो आणि नंतर ज्यावेळेस खेळायचे त्यावेळेस परत मुलांना अशा वेगळ्या भांड्यात काढून आपण ते देऊ शकतो. वेगवेगळे पझल्स. पझल्स हे मुलांची खूप चांगले असतात. सुरुवातीला मुलांना शिकवताना आपण अगदी 4-5 पीसेसचे पझल त्यांना खेळायला देऊ शकतो आणि जसं जसं त्यांची क्षमता वाढेल तसे तसे आपण ते आणखी वाढवू शकतो. याच्यातून मुले रंग शिकतात, वेगवेगळे आकार किंवा प्राणी वगैरे ओळखायला शिकतात. याच्यातून मुलांना खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनची, लक्षात ठेवण्याची गरज असते. सुरुवातीला मुलं ज्यावेळेस लहान लहान पझल शिकतात त्यानंतर आपण मुलांना मोठ्या आकाराचे पझल देऊ शकतो. हा साधारण 20 पीसेसचा आहे, हा 12 पीसेस, हा 15 पीसेसचा, असे मोठे मोठे पझल्स आपण मुलांकडून सोडून देऊ शकतो. सुरुवातीला मुलांना याच्यासाठी मदतीची गरज असते, पण जेव्हा त्यांचं व्यवस्थित लक्षात येतं त्यावेळेस मुलं स्वतःही सगळं करू शकतात. या गोष्टी देखील एका दिवसात मुलं करू शकतील असं नाही आहे, पण सततच्या प्रयत्नांनी मुलं हे नक्की आणि लवकर शिकतात. माझ्याकडे हा शेप सॉर्टर ट्रे आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार ठेवलेले आहेत. ते आकार तुम्ही त्याच्यामध्ये मुलांना घालायला शिकू शकता. तसेच यातल्या सगळ्या एका रंगाचे आकार की याच्यामध्ये घाल हे असे देखील आपण मुलांना शिकू शकतो. ब्ल्यू, रेड हा गेम असा देखील होऊ शकतो. याच्यासाठी देखील मुलांना खूप लक्ष द्यावं लागतं. खूप बारकाई लागते, एक ठिकाणी बसण्याची सवय लागते, एखादं काम घेतलेलं पूर्ण करायची सवय लागते. लहानपणापासून या गोष्टी जर आपण मुलांना शिकवल्या तर त्यांचा हात खूप व्यवस्थित आणि सफाईदारपणे चालायला मदत होते. काही मुलांसाठी
कुठलीही गोष्ट हातात न राहणं, अक्षर व्यवस्थित न येणं, तुम्हाला स्मरण न राहणं, त्या गोष्टी काही प्रमाणात मोटर स्किलशी संबंधित असतात. मी एका बॉक्समध्ये वेगवेगळे प्राणी ठेवले होते. हे प्राणी समोर बघून तुम्ही त्यांना त्यांची नावं, प्राण्यांचे रंग, त्यांचे काही गुणधर्म, किंवा हा प्राणी कुठे राहतो, पाळीव प्राणी कुठले, त्याचे काय उपयोग असतात, अशा गोष्टी मुलांना सहज शिकवू शकता. कुठल्याही गोष्टी फक्त सांगण्यापेक्षा अनुभवातून किंवा स्पर्शातून मुलं लवकर शिकतात. त्याच्यामुळे मुलांना त्या गोष्टी आपण अशा पद्धतीने शिकवू शकतो. इथे मी जसे प्राणी घेतलेले आहेत, तसे तुम्ही काही फळं, समुद्री जीव, काही फुलं, अशा प्रकारची वेगवेगळ्या वस्तू तुम्ही घेऊन मुलांना शिकवू शकता. परंतु या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मुलांना ते स्वतः आवडून ठेवायची सवय लावा, म्हणजे मुलांना नेटनेटकेपणाची देखील सवय लागते. या सगळ्या खेळांतून मुले हात डोळ्यांची सुसंगती शिकतात, स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्यांना मदत होते, एकाग्रता वाढवण्यासाठी मदत होते, बसण्याची सवय लागते, आणि ह्या खेळातून मुले बऱ्याचशा गोष्टी सहज शिकून जातात. बऱ्याचशा मुलांचा आवडता खेळ म्हणजे धान्य, माती, वाळू खेळणं. आपण मुलांकडे असणाऱ्या त्यांच्या खेळण्यांमध्ये जर त्यांना हे शिकवायला प्रोत्साहन दिलं, उदाहरणार्थ आपल्याला याची सफाई नसते, पण मुलं ही कामं अगदी सफाईदारपणे आणि खूप सहज करतात. तसेच त्यांना हे खेळण्यात खूप मजा देखील वाटते. याच्यासाठी देखील मुलांना खूप लक्ष, एकाग्रता करण्याची, कल्पनिक होण्याची संधी मिळते. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकी सफाईदारपणे आणि इतके व्यवस्थित मुलं ही कामं सहज करतात. याच्यातून त्यांना खेळण्याचा आनंदही मिळतो आणि बऱ्याचशा गोष्टी खेळण्या शिकल्याचं समाधानही मिळतं.